आली प्रणाली खाना खजानामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मखाना पंचामृत आणि खूपच झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग बघूया की मखाना पंचामृत कसं बनवायचं ते सर्वात आधी गॅसवर एक पॅन ठेवला आहे मी आणि गॅसचा फ्लेम लो आहे आता यामध्ये वन टी स्पून तूप ॲड करूया त्यानंतर हाफ कप मखाने ॲड करूया आणि छान तुपावर मखाने भाजून घ्यायचे आहे हलका कलर चेंज होईपर्यंत आणि मखाने थोडे कडक होईपर्यंत आपण छान लो फ्लेमवर मखाने भाजून घेऊया तर इथे आपले मखाने छान भाजून झालेले आहे आणि हे बघा असे कडक झालेले आहे मखाने आपले आणि थंड झाल्यानंतर खूप छान क्रिस्पी होतात हे आता इथे गॅस बंद करूया आता इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि इथे वन थर्ड कप दही घेतलं आहे दही यामध्ये ॲड करूया आणि शक्यतो दही आंबट नसावं आता हे दही छान असं फेटून घेऊया म्हणजे खूप छान क्रीमी होईल तर असं एकसारखं फेटायचं आहे तर इथे आपलं दही छान फेटून झालेला आहे आता यामध्ये वन कप दूध ॲड करूया पूर्ण दूध यामध्ये ॲड करून घेऊया त्यानंतर यामध्ये थ्री टीस्पून साखर ॲड करायची आहे वन स्पून मध ॲड करूया आणि हाफ टी स्पून तूप ॲड करायचं आहे आणि याला छान आता मिक्स करून घेऊया पूर्ण छान साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे साखर छान विरघळली आहे आणि आपलं पंचामृत इथे रेडी झालेलं आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेले मखाने ॲड करूया आणि परत छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर याला छान पाच मिनटं असंच राहू द्यायचं आहे तर इथे आपलं मखाना पंचामृतचा प्रसाद रेडी आहे खूप छान झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा सोबतच बेलायकनलासुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय